हॅलो एवरीवन, आय एम भूमिका. इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये तलाव, विहीर, नदी, नाला, दरे यांना इंग्रजीमध्ये काय म्हटले जाते किंवा यांची नावे इंग्रजीत काय आहे हे आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समुद्र, समुद्राला इंग्रजीत से, से बोलतात. आणि जो समुद्र किनारा आहे या समुद्र किनाऱ्याला इंग्रजीत सी शोर, सी शोर असे म्हटले जाते. महासागर, महासागराला इंग्रजीत ओसेन, ओ सेन म्हणतात. नदी, नदीला इंग्रजीत रिवर, रिवर म्हणतात. तलाव, तलावला इंग्रजीत पॉन्ड, पॉन्ड असे म्हणतात. सरोवर, सरोवरला इंग्रजीत लेक, लेक असे म्हटले जाते. कालवा किंवा नहर याला इंग्रजीत कॅनल, कॅनल असे म्हणतात. धरण, धरणाला इंग्रजीत डॅम, डॅम म्हटले जाते. दरी, दरीला इंग्रजीत चॅझम, चॅझम असे म्हटले जाते. धबधबा, धबधब्याला इंग्रजीत वॉटरफॉल, वॉटरफॉल म्हणतात. विहीर, विहीरला इंग्रजीत वेल, वेल असे म्हटले जाते. बावडी, बावडीला इंग्रजीत स्टेप वेल, स्टेप वेल असे म्हणतात. नाला, नाल्याला इंग्रजीत ब्रूमस्टिक, ब्रूमस्टिक म्हणतात. नाली किंवा गटार, नाली किंवा गटार याला इंग्रजीत ड्रेन, ड्रेन असे म्हटले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत टेक केअर.